8. The name of the poem is I Speak, I Say, I Talk. You know that. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माणूस बोलणारा प्राणी आहे. बोलणं ही माणसाला दिलेली एक छान देणगी आहे देवाने. सगळे प्राणी बोलतात पण त्यांचे आवाज आपल्याला कळत नाही. मग त्यांचे आवाज कसे असतात, त्या आवाजाला काय म्हणतात, त्याच्याविषयी ही कविता आहे. ओके, प्लीज लुक ऑन पेज नंबर 58, पान नंबर 58 वरती पहा. Cats purr, lions roar, owls hoot, bears snore, crickets agree, mice a squeak, sheep baa baa, but I speak. Monkeys chatter, cows moo, dogs a quack quack, pigeons coo, pigs squeals, horses knee, chickens a cluck cluck, but I say. Flies hum, dogs a growl, bats a screech, owls a howl. Cows a croak, parrots a squawk, peas a buzz buzz, but I talk. सुंदर poem आहे, अतिशय छान. सगळ्या प्राण्यांच्या आवाजांना एक वेगळं नाव आहे, परंतु मनुष्याला जेव्हा मनुष्य बोलतो त्यावेळेस तो बोलतो असं म्हटलं जातं. त्याच्या बोलण्याला अर्थ असतो आणि तो इतरांना समजतो. प्राणीही बोलतात पण आपल्याला त्यांच्या बोलण्याला काय म्हणतात ते कळत नाही. पण प्रत्येक प्राणी जे काही बोलतो त्याला त्या साऊंडला एक वेगळं नाव दिलेलं. लुक ॲट दिस टेबल, बघ हे ॲनिमल्स आणि साऊंड दिलेले. कॅट्स म्हणजे काय, मांजरी. काय करतात त्या, म्याव करतात ना, गुरगुरतात त्या, इट्स कॉल्ड पर. लायन्स रोअर, लायन जे बोलतात त्याला गर्जना करतो असं म्हटलं जातं. आऊस घुबड, घुबड काय करते, कुट म्हणजे भूतकाळते, त्याचा जो आवाज निघतो त्यावेळेस त्या म्हटलं जातं भूतकाळते. बिया बेअर्स, बेअर्स म्हणजे अस्वल, अस्वल काय करतात, स्नोअर ते घोरतात, म्हणजे या बोलण्याला घोरणं म्हटलं जातं. ठीक, क्रिकेट्स म्हणजे लाटकिडे, लाटकीच्या वेळेस आवाज काय करतो का, इट इज कॉल्ड क्रिक. त्यांच्या बोलण्याला किरकिर असा आवाज त्याला म्हटला जातो क्रिक. माईस उंदर, उंदरांना उंदर काय करतात, स्क्विक स्क्विक, ची ची असा आवाज करतात. तिच्या वेळेस बघा जेव्हा गोळ्यांमध्ये माल असतो त्यावेळेस हे उंदर तिथे असते, त्यांचा आवाज ची 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 असा येतो, इट इज कॉल्ड स्क्विक. शिप मेंढ्या, मेंढ्या काय करतात, बा 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 असा आवाज करतात, त्याचे बा बा आवाज असतो. असं प्रत्येक प्राणी आणि त्यांचे जे आवाज असतात त्यांना एक वेगळं नाव आहे. ओके, अँड व्हाट यू हॅव टू डू at your paper or at your exam or your exam, you have to write cats for. तुम्हाला जोड्या लावण्यासाठी हे येऊ शकतो, मॅच द पेअर. इथे काही नावं दिली जातील आणि तुम्हाला विचारलं जातील की त्यांचं जो साऊंड आहे तो साऊंड ओळखा. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कॅट्स काय करतात, पर करतात, लायन्स रोअर करतात, आऊस हूट म्हणजे गुट करतात, बेअर्स अस्वल, स्नोअर घोरतात. मग हे तुम्हाला पाठ केलं पाहिजे. तुम्ही ही नावं घेण्यासाठी नवीन आहे, एकदा दोनदा जर तुम्ही ती लिहून बघितली तर तुम्हाला ही नावं आणि त्यांचा अर्थ पण लक्षात येईल. ओके, ना बघा बरं पुढे काय दिलंय, मंकीज चॅटर इन अ सेकंड स्टँजा. मंकीज काय करतात, वटवट करतात आपल्यासाठी, बोलतात ते बडबड करतात, चॅटर. काऊस मू, काऊस म्हणजे काही हंबरतात. डक्स बदको काय करतात, क्वॅक 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 असा आवाज करतात, म्हणजे कलकल कलकल करतात. पिजन्स कबूतर, कबूतर काय करतात, कू कू म्हणजे बुटर बू करतात. पिग्स, पिग्स म्हणजे डुकर, डुकर काय करतो, स्क्विल कर्कश आवाजाने बोलतो, स्क्विल स्क्विल म्हणजे मोठा कर्कश आवाज. हॉर्सेस घोडे नी नी करतात, म्हणजे काय करतात, ते खिंदळतात, नी असा आवाज येतो, त्याचा उच्चार करायचा नी, जीअचा उच्चार करायचा नाही, जी तो सायलेंट. चिकन्स जी छोटी छोटी पिलं असतात, कोंबडीची पिलं, ती काय करतात, क्लक 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 कलकलाट करतात ती पण. बट आय से, पण मी मात्र बोलतो, मी मात्र म्हणतो सांगतो. ठीक आहे, फ्लाईज नाऊ थर्ड नंबर स्टँडर्ड. फ्लाईज हम, या माशा काय करतात, हम गुंजारव करतात. ते डॉग्स नाऊ जे हे असतात, कुत्रे असतात, ते ग्राउंड घुमतात ते ना, त्यामुळे त्याला ग्राउंड असं म्हटलं जातं. बॅट्स स्क्रिच, बॅट्स वटवागळं, ते काय करतात बरं, ती काय करतात, तर कर्कशच आवाज करतात, स्क्रिच त्याला म्हटलं जातं. कूल्स, कूल्स म्हणजे काय, कोळले, कोळले काय करतात, कुळी कुळी आवाज करतात ना, त्यांना विभळणं असं म्हटलं जातं. हाऊल, हाऊल आवाज त्याच्यासाठी. फ्रॉक्स बेडक, बेडक काय करतात, कॉक कॉक म्हणजे काय, डराव डराव करतात ते. पॅरट्स पोपट काय करतो, स्क्वॅक स्क्वॅक म्हणजे काय, तो पण त्याचा आवाज करतो मोठा मोठा असा, वट 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 करण्याचा, आपण त्याला पोपट्याला कसं होतं, मिठू मिठू बोलतो. ठीक आहे, इट इज कॉल्ड स्क्वॅक. आम्ही इथे म्हणायचं स्क्वॅक म्हणजे वट वट करणे. आणि बीज, बीज म्हणजे कोणत्या, गांधी माशा, त्या मधमाशा असतात ना, त्याला बीज म्हटलं जातं. त्या काय करतात, बज असा आवाज करतात बघा, त्याला गुंजारव असं म्हटलं जातं. बज मीन्स गुंजारव करणे. बट आय टॉक, पण मी मात्र म्हणतो, मी मात्र बोलतो. ठीक आहे, म्हणजे मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की जो तो बोलतो
इथे काय म्हटलं बघा त्यांनी ते म्हणतात रीड व्हाट दे आर सेइंग व्हेन दे मेक दैट साउंड बघा बरं ते प्राणी काय म्हणताय हे प्राणी विशिष्ट आवाज करून काय सांगत आहे पहिला आहे आय एम सो वॉर्म बघा शब्द आहे आय एम सो वॉर्म म्हणजे काय मी आय एम सो हॅपी मला खूप उबदार वाटतंय मला खूप आनंदी वाटतंय इट्स नाईट नाव आय कॅन फ्लाय बट बघू काय म्हणते अरे आता रात्रीची वेळ झाली मला उडायचंय मी उडतो आता तुम्हाला माहिती आहे वटवाघ रात्री येतात आय वॉन्ट लॉट्स ऑफ हनी हा बेअर काय म्हणतोय मला पाहिजे काय मध पाहिजे खूप सारं मध पाहिजे बरं का मला व्हेअर्स आर यू माय फ्रेंड कोल्हा कोई कोई करतोय आणि तो विचारतोय अरे मित्रांनो कुठे आहात तुम्ही म्हणजे हे सगळेजण काय करताय आपल्या आपल्या भाषेमध्ये ते आपलं आपलं मत मांडताय ठीक आहे तुम्ही असे काही पक्षी पक्षी प्राणी घेऊ शकतात ते काय बोलताय ते लिहू शकतात पुढे इथे बघा तुमची कल्पनाशक्ती वापरून हे प्राणी काय म्हणत असतील ते सांगा बघा लायन असेल तर तो काय सांगेल आय एम द व्हेरी ब्रेवेस्ट ॲनिमॉल इन द जंगल मी सगळ्यात ब्रेव सगळ्यात शूर प्राणी आहे किंवा तो काय म्हणेल आय एम द किंग ऑफ द जंगल मी राजा आहे माऊस एखादा उंदीर असेल तर ते काय म्हणेल हो देअर इज अ कॅट आय मस्ट रन अवे चला चला अरे बापरे आली बरं का मांजरी ते मी पळतो आता शिप असेल बॅ 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 करणारी ती काय म्हणेल लेट अस गो फ्रेंड्स चला आपण जाऊया टू ईट द ग्रास चला आता आपण गवत खायला जाऊया काहीतरी म्हणेल ना ती मंकी मंकी म्हणजे काय माकड माकडाला काय आवडतं झाडावरती उड्या मारणं मग तो काय म्हणेल लेट अस जम्प चला आपण उड्या मारूया ऑन द ट्री आपण झाडावरती उड्या मारूया किंवा लेट अस ईट द बनाना चला आपण बनाना खाऊन येऊया हे की नाही असं म्हणेल ना तो हॉर्स हॉर्स काय म्हणू शकतो त्याला काय आवडतं त्याला हां आपण असं म्हणू शकतो हॉर्सला तो म्हणेल यार मित्रांनो माझ्या पाठीवर बसा मग हे इंग्रजीमध्ये कसं सांगायचं कम ऑन फ्रेंड्स सिट ऑन माय बॅक चला मित्रांनो या आणि माझ्या पाठीवर बसा हे की नाही मग तो एक छान रपेट घेऊन जाणार आपल्याला डॉग डॉग काय म्हणेल मित्रांनो डॉग काय म्हणेल ओ आय एम सो हंग्री प्लीज गिव मी सम फूड अरे मला खूप भूक लागली मला काहीतरी खायला द्या गिव मी अ चपाती मला एखादी पोळी द्या असं काही म्हणेल ना तो ठीक फ्रॉग डराडरा करणारा बेडू काय म्हणेल ओ इट्स रेनिंग अरे या पाऊस पडायला लागला गडा अरे वा मज्जाच मज्जा असं काही इट्स अ फन आता खूप मज्जा येईल बी बी म्हणजे काय मी अनिल माशी काय म्हणेल डोंट टच माय हनी माझ्या मधला हात नका लावू आय विल बाईट यू मी तुम्हाला चावेल मग हे की नाही असे तुम्ही मनाने याचे वाक्य तुम्ही बनवू शकता आणि लिहू शकतात ठीक आता बघा क्वेश्चन नंबर काय आहे 3 राईट द लाईन्स ॲज शोन जशाच्या तशा ओळी तुम्ही लिहायच्या आहेत कसं बघा बरं कॅट्सपर कॅट पोर्स अनेक वचन असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही पण एक वचन असेल एकच मांजर आहे म्हणून इथे काय लावलाय यस प्रत्यय लावलाय वर्तमान काळामध्ये अ कॅट पर्स बट अ कॅट्स असेल तर पर ठीक आहे मंकीज चॅटर आणि मंकीज आर चॅटरिंग हे वाक्य बनवलं बघा मंकीज चॅटर म्हणजे काय मंकी वटवट करतात मग ते वटवट करत आहे हे जर सांगायचं असेल तर आर चॅटरिंग ठीक आहे आय एन जी प्रत्यय लावला फ्लाईंग हम मधमाशा काय करतात गुंजारव करतात है ना मग फ्लाईज वेअर हमिंग मधमाशा गुंजारव करीत होत्या असे वाक्य तुम्हाला छान छान बनवता आले पाहिजे हां ठीक आहे खाली बघा संवाद दिलेले आहे आता हा संवाद मी तुमच्यासाठी हे जे संवाद दिलेले आहे हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदतीला इथे शब्द दिलेले आहेत हे शब्द वापरायचे आणि मग हे संवाद कसे पूर्ण करायचे त्याचा एक नमुना मी फळ्यावर तुम्हाला दाखवते ठीक आहे हे शब्द बघा कोणते आहे हॅलो सॉरी रॉंग नंबर प्लीज गिव हर अ मेसेज आपल्याकडे मोबाईल असतो फोन असतो आपण त्याच्यावरती हे शब्द वापरायला पाहिजे ना प्लीज आस्क टू रिंग हिम अप त्याला सांग मला फोन लावायला प्लीज स्पीक अ लिटल लाउडर थोडं मोठ्याने बोला मे आय नो हु इज कॉलिंग कोण आहे बोलणारं आपल्याला कधी कधी कळत नाही ना बोलणारी व्यक्ती कोण आहे मग असे शब्द तुम्ही तुमच्या संवादामध्ये वापरले पाहिजे डॅश डॅश स्पीकिंग डॅश डॅश युअर मग आता हे शब्द कसे वापरायचे बघा मी तुम्हाला माझा व्हिडिओमध्ये एक संवाद दाखवते ठीक आहे रेडी बघा सगळ्यांनी पटकन लक्ष द्या फळ्याकडे चांगलं नाही दिसलं दिसत नाही बरोबर क्लिअर